YouTube करांनो फुकट टीव्हीच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि मग बेल आयकॉन म्हणजेच घंटेच्या निशाणीवर क्लिक करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन थेट मिळवा. आजोबांना गावच्या घरी भेटायला त्यांचे एक जुने मित्र आले होते. त्यांना सगळे श्रीवर्धनचे बंधू म्हणून ओळखत आणि आज रात्री जेवणासाठी ते आमच्याकडेच थांबले होते. 80 वर्षांच्या बंधूंची कपड्यांची स्टाईल ही एखाद्या 70-80 दशकातल्या वेस्टर्न फिल्मच्या हिरोप्रमाणे होती आणि त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते कडक शिस्तीचे असल्याचे जाणवत होते. जेवणं वगैरे आटोपून झाली आणि इतक्यात गावची वीज नाहीशी झाली. कदाचित भारनियमन म्हणजेच लोड शेडिंग झालं होतं आणि आजोबा मला म्हणाले, एक काम कर, बंधूंबरोबर तालुक्याच्या एस टी डेपोपर्यंत जा, त्यांना श्रीवर्धन एस टी करून दे आणि मग माघारी ये. रात्रीचे साधारण 9 वाजले असावेत. टॉर्चच्या प्रकाशात बंधू आणि मी गावच्या एस टी स्टँडवर आलो. 5-10 मिनिटे झाली पण आमच्यात काहीच संवाद झाला नाही आणि इतक्यात तालुक्याला जाणारी एस टी बरोबर 9:25 स्टँडवर हजर झाली. बंधू म्हणाले, मुला तू माघारी परतलास तरी चालेल. मी म्हटलं, अहो बंधू आजोबा, तुम्हाला तालुक्यापर्यंत सोडणं हे तर आहेच पण मलाही संधी मिळते तेव्हा एस टी प्रवास करायला आवडतो आणि तसंही हा 20-25 किलोमीटरचा प्रवास आहे. तेव्हा तुम्हाला डेपोपर्यंत सोडून याच एस टीने साधारण 12 वाजेपर्यंत मी माघारी येईन. आणि बंधू म्हणाले, अरे वा, तुला पण एस टी प्रवास आवडतो. आणि आम्ही दोघे एस टीत शिरलो आणि प्रवास सुरू झाला. आमची एस टी तालुक्याच्या दिशेने मजल दर मजल करू लागली. एस टीची आजच्या दिवसातली तालुक्याची एकच फेरी शिल्लक असल्याने एस टी वाऱ्याची स्पर्धा करत होती. पण मध्येच एखादे वळण आले की ड्रायव्हर काका एस टीचा वेग आवरता घेत होते. एस टी आता गावची वेस ओलांडून बाहेर पडली आणि आता एस टी एका माळरानातून जाणाऱ्या रस्त्यावरून धावू लागली. तिथली निशब्द शांतता आणि काळोख पाहून बंधू म्हणाले, हा असा रस्ता सकाळी जेवढा सुंदर दिसतो रात्री तो तितकाच भयान वाटतो. ते ऐकून मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर खरंच बाहेरचं वातावरण अगदी रात्री 2:30 झालं होतं पण घड्याळात पाहिलं तर 9:45 होते. आणि मी उत्सुकतेने बंधू आजोबांना विचारलं की तुम्हाला काही दिसलंय का कधी रात्री, किंवा काही अनुभव आलाय का? बंधूंनी एक धीर गंभीर कटाक्ष टाकला आणि ते सांगू लागले. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, 70-80 असावे. काही हौशी परदेशी पर्यटक आपला महाराष्ट्र फिरायला आले होते आणि सुरुवातीला कोकण फिरायचे असा त्यांचा बेत होता. कारण सुंदर समुद्र किनारे आणि किनाऱ्यालगतची माडपोफळीची वने त्यांना विशेष भुरळ घालत होती आणि कौलारू घरांमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात राहायची मजा त्यांना अनुभवायची होती. आपले श्रीवर्धनचे वडिलोपार्जितले 1 मजली कौलारू घर आपण त्यांना राहायला दिले होते. असंच एका रात्री त्यांच्यातले काही परदेशी पर्यटक मला भेटले आणि त्यांना कोकणात
नाईट टुरिझम करायचे आहे, तर त्याची काहीतरी सोय करा अशी विनंती वजा सूचना करू लागले. मी म्हटलं, असं तर आम्ही रात्री प्रवास करतच असतो, पण ठीक आहे, पाहूया तुमच्यासाठी काही अरेंज करता येतंय का. ते ऐकून ते सगळे त्यांच्या नाईट वॉकसाठी समुद्रकिनारी निघाले आणि 5-10 मिनिटांनी त्यांच्यातली एक मुलगी पुन्हा काहीतरी सांगायला आली आणि तिने सांगितले की परदेशात आम्ही हॅलोविन नावाचा भूतांचा उत्सव साजरा करतो. आता यावर्षी आम्ही कोकणात आहोत तर हॅलोविन नाही, पण त्यापेक्षाही काहीतरी जबरदस्त व्हायला पाहिजे. तेव्हा आपल्या नाईट टुरिझम दरम्यान भूतं दिसली तर अजूनच मजा येईल, म्हणजे बाकीचे पर्यटक थोड्या वेळासाठी का होईना घाबरतील आणि हॅलोविन साजरा केल्यासारखा वाटेल. मी म्हटलं, बया भलतीच हुशार दिसते. दुसऱ्या दिवशी सकाळीच एसटी डेपोमध्ये ट्रंक कॉल केला आणि एक एसटी संपूर्ण रात्रीसाठी भाडेतत्वावर मिळेल का विचारणा केली. डेपो व्यवस्थापकाने एक जुनी एसटी उपलब्ध असल्याचे सांगितले आणि माणगाव ते दापोली असा प्रवासाचा रात्रीचा रूट ठरला. आता भूते कुठून आणायची हा प्रश्न होता. गावात एक प्रसिद्ध नाटक कंपनी होती, त्यांना भेटून काही कलाकारांना ही कल्पना सांगितली आणि त्यांनी या कल्पनेला दुजोरा दिला. प्रवासाच्या मार्गावर आम्ही निघायच्या 2-1 तास आधी त्यांनी भूताचा वेश करून थांबायचे ठरले. रात्री परदेशी पाहुण्यांना घेऊन माणगाव एसटी डेपोत पोहोचलो आणि बरोबर 11 वाजता खडखडाट करत एक फार जुनी एसटी घेऊन ड्रायव्हर हजर झाले आणि प्रवास सुरू झाला. 70-80च्या दशकात हल्लीसारखे प्रशस्त रस्ते नव्हते. 2 एसटी बसेस अगदी बाजूबाजूने जातील इतके अरुंद रस्ते बहुतेक ठिकाणी असायचे आणि बाजूने झाडीच झाडी, त्यामुळे वातावरण आता गहन वाटत होतं आणि त्यात एखाद्या कोल्ह्याची कोल्हेकुई सगळ्यांचा थरकाप उडवत होती. त्या परदेशी पर्यटकांमधले काहीजण तर आत्ताच थरथरायला लागले होते. ते पाहून मी म्हटलं, अजून तर सुरू पण नाही झालं आणि तुम्ही घाबरताय. तसे एक पर्यटक म्हणाला, काय सुरू नाही झालं. मी म्हटलं, नाही नाही काही नाही. एसटी मजल दर मजल करू लागली आणि बरोबर 2-3 किलोमीटर नंतर ड्रायव्हरला समोर काहीतरी दिसले आणि त्याने एसटीचा वेग कमी केला. तसे सगळ्यांचे बाहेर लक्ष गेले तर बाजूच्या शेतातून काही चित्रविचित्र मुखवटे लावलेली माणसे एसटीकडेच येताना दिसली आणि कोणी एसटीच्या दरवाजावर कोणी खिडकीवर चढू पाहत होता आणि परदेशी पर्यटक भांबावून गेले. तसा एसटीचा वेग ड्रायव्हरने पुन्हा वाढवला. परदेशी पर्यटकांची कुजबूज सुरू होती की हा काय प्रकार होता आणि त्यात रातकिड्यांचा आवाज प्रवासाची मजा अजूनच वाढवत होता. आम्ही जवळपास 10 किलोमीटरचा पल्ला कापला होता, पण भूतांचा दुसरा ग्रुप काय अजून दिसला नव्हता. इतक्यात त्यातली एक परदेशी महिला किंचाळली आणि खिडकीबाहेर बघतो तर चिंचेच्या झाडाला काही भूते शीर्षासनात लटकलेली दिसत होती. काही उत्साही पर्यटक त्यांचे फोटो काढत सुटले होते तर काही खरंच घाबरले होते. आता प्रवासाचा एकच टप्पा शिल्लक राहिला होता. आता पुढे काय दिसणार याची मलाही उत्सुकता होती आणि साधारण अजून 15 मिनिटांनी समोर 2 फाटे फुटलेले दिसत होते आणि सूचना फलक डाव्या बाजूला जाण्यासाठी निर्देश करत होता. तसे ड्रायव्हरनी एसटी डाव्या रस्त्याला घेतली, पण हा मार्ग जरा जास्त मातकट आणि कधीच न वापरत असलेला वाटत होता. ड्रायव्हरने मला काहीतरी चुकल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले, कारण आता हा मार्ग अजून अरुंद होत एका नदीशेजारून जात होता आणि 2-3 मिनिटात उरला सुरला मार्गही संपला आणि समोर एक पडके घर दिसू लागले. कोणाला काही कळेना की हा काय प्रकार आहे. आणि इतक्यात त्या पडक्या घरामधून एक म्हातारी बाई ओणवी चालत बाहेर येताना दिसली. तसे ड्रायव्हरने
पटकन एसटी रिव्हर्स गिअरमध्ये टाकली आणि जसे आलो होतो तशीच मागे मागे नेऊ लागला. तसे त्या म्हाताऱ्या बाईचा वेग अजूनच वाढला आणि ती आमच्या दिशेने जवळजवळ धावतच येऊ लागली. आणि ड्रायव्हर केबिनमध्ये बसलेले पर्यटक खरे भूत पाहिल्यासारखे घाबरले होते. एसटी संपूर्ण रिव्हर्समध्ये होती आणि पुन्हा त्या साईनबोर्डजवळ आली तर तिथे उजव्या बाजूचा साईनबोर्ड दिसत होता आणि ती म्हातारी बाई तिथपर्यंत येऊन थांबली. पण जेव्हा एसटी तिथून उजव्या बाजूच्या वळणावर भरधाव निघाली, एक जोरदार ओरखडा एसटीच्या पत्र्यावर मारल्याचा आवाज आला आणि एसटी तिथून वेगाने निघाली. आणि त्या परदेशी मुलीने सगळ्या पर्यटकांना नाईट टुरिझम आणि हॅलोविन उत्सवासाठी केलेला हा खटाटोप असल्याचे सांगितले आणि सगळ्या पर्यटकांनी आमचे आभार मानले. पहाटे जेव्हा एसटी डेपोत पोचली तेव्हा ड्रायव्हरने मला तो एसटीवरचा ओरखडा दाखवला जो पत्र्यामधून आरपार गेला होता. आणि माघारी गेल्यावर जेव्हा नाटक कंपनीची माणसे भेटली तेव्हा त्यांनी फक्त 2 ग्रुप पाठवल्याचे सांगितले. मग ती म्हातारी बाई आणि ते रोड साईन हा काय प्रकार होता? पुढे काही दिवस असेच गेले. साधारण 1-2 वर्षांनी याच परदेशी पर्यटकांमधला एक पर्यटक जो फोटो काढत होता तो आपल्या कोकणात पुन्हा एकदा फिरायला आला आणि त्याने मला आठवण करून दिली की त्याने काही लटकणाऱ्या भूतांचे फोटो काढले होते. पण जेव्हा फोटो डेव्हलप झाले तेव्हा त्या फोटोमध्ये फक्त झाड दिसत होते. असे म्हणून बंधू गोष्ट सांगायचे थांबले.